महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही झालं तरी त्याच्या पाठीमागं शरद पवारांचाच हात आहे असं एक व्याख्याच महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झाली आहे म्हणजेच कालपासून जे काही घडामोडी शरद पवारांच्या बाबतीत घडताय म्हणजे छगन भुजबळ यांची अनपेक्षित भेट होते त्याच्यानंतर आज सुनेत्रा पवारही भेट घेतात त्याच्यानंतर अजितदादा यांची जे बदललेली वक्तव्य आहेत या सगळ्याचा ताळमेळ बसवताना कुठे ना कुठे, कुठे याच्या पाठीमागे शरद पवारच आहेत का असा प्रश्न निर्माण व्हायला लागतो आणि त्याच्याही पुढं जाऊन विचार केला तर आजच्या स्थितीत सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की ज्या नेत्यांनी म्हणजे छगन भुजबळांनी आदल्या दिवशी बारामतीत सभेतून टीकास्त्र शरद पवारांवर सोडलं त्यांना जाऊन भेटण्याची की जवळपास एक ते दीड घंटा ताटकळत बसण्याची गरज काय होती दुसरी गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवार जे आहे की अजितदादा पवार यांच्या पत्नी आहेत आत्ता राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत बारामतीच्या लोकसभेतून त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी राज्यसभेवर त्या खासदार होऊन गेल्या आहेत इतक्या मोठ्या हस्तीला आणि आत्ताच विभाजित झालेल्या परिवारात पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांना का जावं लागलं ला? या संदर्भातही अनेक चर्चा व्हायला लागल्या आहेत आता याच्या पाठीमागचे समीकरणं जर आपण तपासली तर नेमकं काय या भेटीमागचं रहस्य नेमकं कशामुळं हा खेळ खेळला जातोय हा कोणता वेगळा डाव आहे का की याच्या पाठीमागंसुद्धा राजकीय या समीकरण आहे की याच्या पाठीमागं शरद पवार यांना गोत्यात आणण्याचा प्लॅन आहे या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया पण अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा आता या राजकारणाचा विचार केला तर जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आरक्षणानं पेट घेतला म्हणजेच वर्षभरापूर्वी मनोज जारंगे पाटील यांनी एक मैदान सुरू केलं एक युद्ध सुरू केलं आणि त्या युद्धामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं उतरला त्याचं जे काही परिणाम गेल्या वर्षभरात आपण पाहिले ते परिणाम लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर देखील पाहायला मिळाले पण आता अशा परिस्थितीत जर विचार केला तर आता विधान परिषद नेमकीच झाली त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका आहेत आणि विधानसभा निवडणुका या राज्य पातळीवरच्या सगळ्यात महत्त्वाच्या निवडणुका समजल्या जातात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अडीच वर्षापासून जे काही घडतं त्या दृष्टिकोनातून ही विधानसभा अतिशय महत्वाची असणार आहे प्रत्येक पक्षासाठी विशेष करून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षासाठी कारण या दोन्ही पक्षात जे काही फूट पडलेली आहे ती फूट पडल्यानंतर कोण असली कोण नकली हा जो प्रश्न निर्माण झालाय तो प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी किंवा हक्क सांगण्यासाठी ही निवडणूक आणि त्याचे निकाल अत्यंत महत्त्वाचे असणार आहे त्याच दृष्टिकोनातून जो मराठा फॅक्टर लोकसभेत पाहायला भेटला तोच मराठा फॅक्टर कदाचित विधानसभेलाही तसाच चालला तर महायुतीची सगळी खेळी पाण्यात जाईल असं बोललं जात आहे म्हणूनच आता नवीन डाव सुरू करण्यात आले अशी एक चर्चा आहे आता हे डाव कोणकोणते आहेत तर याच्या पाठीमागे दोन कांगोरे आपल्याला सापडतात त्यातला पहिला कांगोरा असा आहे की जर पहिल्यापासून जर आपण पाहिलं तर शरद पवार आणि मनोज जारांगे पाटील यांचा एक जवळचं नातं आहे किंवा शरद पवार यांच्याच मर्जीनं सगळं मनोज जारांगे पाटील करताय असं एक बोललं जात आहे आणि जर असं खरं असेल तर मनोज जारांगे पाटील यांना आवर घालण्यासाठी सगळ्यात मोठी ताकद जर कोणती असेल किंवा कोणतं व्यक्तिमत्व असेल तर ते शरद पवार आहे आता विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला जर बाजी मारायची असेल विशेष करून अजितदादा गटाला जर बाजी मारायची असेल कारण फक्त एक जागा त्यांची लोकसभेत आली बारामतीची जागा त्यांच्या हातातून गेली आणि हे समीकरण पुन्हा रिपीट होऊ नये यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना त्यांचं वर्चस्व स्थापित करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं शरद पवार यांची जर मदत त्यांनी घेतली आतमधून मागच्या दारातून तर मनोज जारंगे पाटील त्यांना कदाचित मदत करू शकतील जर शरद पवार यांचा हात मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनापाठीमागा असेल तर त्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत असं बोललं जात आहे कारण छगन भुजबळ आणि मनोज जारंगे पाटील यांचं जे एक वाक्युद्ध चालू आहे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यामध्ये मध्यस्थी फक्त शरद पवार करू शकतात अशी एक धारणा आहे आता याच्या पाठीमागचा दुसरा जर आपण कामगोरा पाहिला दुसरा मुद्दा जर पाहिला तर आपल्याला असं दिसून येतं की ह्या सगळ्या समीकरणात एक माणूस सेफ झोनमध्ये आहे किंवा असं म्हणू शकतो की, की महाविकास आघाडी कोणत्याही वादात पडत नसून पॅरल दोन्ही समाजाला न्याय देण्याची भाषा करत आहे पण कुठेही पक्क स्टेटमेंट देत नाही आहे म्हणजे अनेक नेते असं आहे किंवा प्रकाश आंबेडकर यांचं उदाहरण जर आपण सांगितलं तर ते म्हणत आहे की एका ताटातला आरक्षण देऊ नये दोघा दोन्ही समाजाला वेगवेगळ्या ताटात आरक्षण द्यावं आता ही जी भावना आहे किंवा ही जी नियोजन आहे ही जी भूमिका आहे ती कुठे ना कुठे मनोज जरंगे पाटील यांना न पटणारी किंवा एकूण मराठा समाजाला न पटणारी आहे कारण एकूण मराठा समाजाचं सगळे सोयरे बाबतीत आणि मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे ही भूमिका असल्यामुळं ते आता मराठा समाजाच्या नजरेवर पक्के झालेत कुठे ना कुठे त्यांच्या मनातून उतरलेत अशी एक चर्चा आहे पण आता आतापर्यंत शरद पवार यांनी असं कोणतंही स्टेटमेंट दिलं नाही आता निश्चित असं कोणतंही स्टेटमेंट जर त्यांनी यापुढच्या काळात दिलं तर कोणता ना कोणता एक समाज नाराज होईल म्हणजे जर त्यांनी ओबीसीच्या हिताचं जर बोलले गेले तर मराठा समाज नाराज होईल आणि मराठाच्या सोयीचं बोलले गेले तर ओबीसी समाज नाराज होईल याचाच फायदा महायुती विधानसभेच्या अनुषंगाने घेईल असं बोललं जात आहे म्हणजेच काय आता ह्या सगळ्या निवडणुकीत जर शरद पवार यांना स्टेटमेंट देणं भाग पाडायचा असेल तर त्यांची भेट घ्या त्यांच्यासोबत त्या गोष्टीवर बोला आणि प्रसारमाध्यमात येऊन सांगा की शरद पवार यांनी पुढे येऊन याबद्दल स्पष्ट भूमिका केली पाहिजे अशाच अर्थाचं लक्ष्मण आहे की जे काही ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आहे त्यांनीही भूमिका मांडली की शरद पवार साहेबांनी पुढे येऊन भूमिका मांडली पाहिजे आता ज्या दिवशी शरद पवार पुढे येऊन थेट स्पष्ट भूमिका मांडतील तेव्हा मात्र महाविकास आघाडीपुढे अडचणी निर्माण होतील असं बोललं जात आहे आता खरोखरच शरद पवार यांची मदत घेण्यासाठी या बैठक आहे का की शरद पवार यांना अडचणीत आणण्यासाठी या बैठक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद